मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेबद्दल आता नाही योग्य वेळी बोले पण सपाटून बोले असं सूचक विधान राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बांदा येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांच्या या सूचक इशाऱ्यामुळे भविष्यात राज्य सरकारला उदयनराजे यांच्या चौफेरी टीकेला तोंड द्यावे लागणार आहे. गोवा येथून सातारा येथे जाताना बांदा येथे मराठा समाज अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा समाजचे स्थानिक पदाधिकारी व भाजप नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेबाबत त्यांनी पत्रकारांनी छेडले असता सुरुवातीला त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र जाता जाता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत योग्य वेळी बोले पण सपाटून बोले तसे सूचक विधान केले. त्यामुळे भविष्यात मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्य सरकार व खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारची भूमिका योग्य आहे काय? राज्य शासनाने जी भूमिका घेतली कोर्टात मांडली बोलतो म्हणते योग्य वेळी बोलतो सपाटून बोलणार पण आत्ता नाही नंतर बोलणार. सपाटून बोलणार पण आत्ता नाही नंतर बोलणार.